मैत्री मध्ये जे लोकांचे पैसे अडकलेले आहेत गोरगरिबाचे पैसे अडकले आहेत, तर त्यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलं की गोरगरिबाची अंधारात दिवाळी आहे, तर आमच्या पैशांचं मैत्रीच्या पैशांचं काहीतरी विचार करावा। 6-7 वर्ष झाले जिल्हापेठला सर्वांनी फॉर्म भरून दिलेले आहे, आम्ही त्यासाठी खानदेश कन्या महिला मंडळ सारंग फाउंडेशन याच्या माध्यमातून आम्ही दोघं संस्थेच्या माध्यमातून आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि साहेबांनी आमचं स्वीकारलं आणि आम्हाला सांगितलं की बा 21 तारखेला दुपारी 2 वाजता तुम्ही या आश्वासन दिलं। आता आम्हाला थोडी साहेब बोलल्यानंतर आम्हाला थोडी आशा लागली आहे आणि आमच्या निवेदन द्यायला थोडीशी आशा लागली, म्हणजे आम्हाला सुद्धा आशा लागली की आमच्या गोरगरिबांचा पैसा निघेल आणि मैत्रीला काही न्याय मिळेल। जेव्हा पैसे ठेवले होते आणि काय नेमकी मागणी राहील? आता मागणी हेच आहे, ते पैसे ठेवायला बरेच दिवस झाले आणि लोकांनी आपल्या आशापोटी पैसे ठेवले, वयस्कर वृद्धांनी ठेवले की आपल्याला म्हातारपणामध्ये आजाराला कामं येतील आणि काहींनी ठेवले आपल्या मुला मुलीच्या लग्नाला कामं येतील असे म्हणून त्यांनी सगळ्यांनी पैसे ठेवले होते, त्यामुळे ते पैसे मिळावे एक म्हातारपणाची काठी म्हणून ते मैत्रीच्या कंपनीमध्ये पैसे ठेवलेले होते। पण आता लोक ज्यांनी ठेवी ठेवलेले आता ते रस्त्यावर आले, बरेच लोक वारले ती आणि तिच्यामध्ये बरेच लोक वारले, त्याच्यामुळे आता लोक बरेच रस्त्यावर आले आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला आता जिल्हा अधिकारी साहेबांनी निवेदन स्वीकार केलं, आम्हाला त्यांच्याकडे आशा लागली आहे। माझं नाव मंगल आवारी, खानदेश कन्या महिला विकास मंडळ, तशाच सामाजिक कार्यकर्त्या, तशा शिवसेनेची कार्यकर्ती। बोला, पटकन सांग। मी नीलू इंगडे, सारांग फाउंडेशन अध्यक्ष। आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला सगळेच ग्राहक इथे असे जमलेले आहेत की जवळजवळ 2016 पासून मैत्रेस कंपनींनी जो फ्रॉड केलेला आहे त्याच्यात बरेचसे लोकांचे पैसे अडकलेले आहेत। तर आम्ही आता म्हणजे दिवाळी आलेली तोंडावर, तर खरोखरच अशा याच्यात महिला आहे का त्यांच्या जो अक्षरशः कपडे घेणार कुठे बी पैसे नाही आहे, तर ते आमच्या घरी येऊन काय माम आला असं हे करत होते की ताई आमचे पैसे निघाले पाहिजे म्हणून आम्ही हे एक असं खानदेश कन्या महिला मंडळ आणि सारांग फाउंडेशन याच्या माध्यमातून आम्ही एक आज निवेदन दिलेलं आहे आज कलेक्टर ऑफिसला। तर कलेक्टर साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की ताई मी चौकशी करतो आणि 21 तारखेला परत तुमची मीटिंग घेतो आणि जर पैसे तुम्हाला मिळाले नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आम्हाला जर पैसे नाही मिळाले आता 21 तारखेला साहेबांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यावर आम्ही थोडा विश्वास ठेवलेला आहे। आता साहेब काही सांगता त्याच्यानंतर आम्ही एक असा विचार केला आहे की सगळ्या महिला आम्ही पूर्ण जेवढ्या मैत्रीच्या महिला असतील सगळ्या काढून आम्ही एक आंदोलन करणार आहे। जे आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे की तुम्ही 21 तारखेला 2 वाजेला या, पण आमचे पैसे जर याच्या पुढे जर नाही मिळाले तर आम्ही जवळजवळ जिल्ह्यातून 7,000 लोक आहेत, तर याची दक्षता 7 ते 6 लाख लोकांची संख्या आहे, जळगाव शहरातली 1-1.5 लाखाची संख्या आहे। तर आम्हाला आमचे पैसे जर नाही मिळाले मैत्रीच्या माध्यमाचे तर आम्ही उपाय मोठा मोर्चा काढू आणि गव्हर्नमेंटला त्याची दखल घ्यावी लागेल हे पुढचा मी आश्वासन देतो की आम्हाला हे पुढचं